पहिले आणि कार्यकर्त्याचा प्रशिक्षण वर्ग म्हणजे कार्यकर्त्यांनी समाजात काय काय काम करावं या प्रशिक्षणात आम्ही 10 विषय दिले होते. 10 विषय म्हणजे जसं भाजपा भाजपचा इतिहास आणि विकास, तर भाजपाने 6 वर्षात काय विकास केला हे कार्यकर्त्यांनी समाजासमोर बोलकं व्हावं आणि आपल्या बूथ प्रमुखापर्यंत कसं मांडता येईल हा एक मला वाटतं प्रश्न वर्ग 10 वक्ते वेगवेगळ्या विषयाचे होते आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत जो एक संदेश जो तो एक संघटनेच्या माध्यमातून उदाहरण हा विषय पूर्ण जिल्ह्यामध्ये देण्याचा आणि खरं केंद्राच्या माध्यमातून आलेले हे प्रशिक्षण वर्गाचे जो संदेश होता तो महाराष्ट्रातच नाही पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीने राबवलेला आहे. अनेक कार्यकर्ता खरं भारतीय जनता पार्टी म्हणजे प्रशिक्षण वर्ग असेल पण संवाद साधणं म्हणजे सतत कार्यकर्त्याशी संवाद साधणं आणि कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद साधणं मग सत्ता असो का नसो पण जनतेपासून दूर जाऊ नये जनतेशी संवाद साधत राहावा आणि मला वाटतं प्रवास व्हावा कार्यकर्त्यांनी फिरत राहावं या माध्यमातून वाटा एक संदेश देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्याच्या माध्यमातून समाजासमोर देण्याचा एक प्रयत्न केला. जसं मी 10 विषय सांगितले वेगवेगळे 10 विषय असतील आणि समाजालाही वाटला नको पाहिजे की बुवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीने दूर गेले मग ते विविध जसं आता प्रशिक्षण वर्ग असेल मग बेटी बचाव असेल किंवा वृक्ष लागवड असेल स्वच्छता अभियान असेल या विविध माध्यमातून जनतेमध्ये जाऊन संवाद साधण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आणि आज प्रशिक्षणातून कार्यकर्त्याची संवाद साधून कार्यकर्त्यांनी जनतेची संवाद साधावा कार्यकर्त्यांनी बोलकं व्हावं यासाठी मला वाटतं प्रशिक्षण वर्ग पूर्ण जिल्ह्यामध्ये झालेले चांगल्या पद्धतीने झाले चांगली उपस्थिती मला वाटतं सर्व कार्यकर्त्यांनी दिलेली आहे वक्त्यांनी चांगला वेळ दिलेला आहे आणि आपल्या माध्यमातूनही मला वाटतं आपल्यालाही विनंती करेल की हा विषय मी आपल्याला ते 10 विषयाची प्रत आता किंवा थोड्या वेळाने देतील ते 10 विषय असे की ते संघटनेविषयी ते समाजाविषयी आणि ते राष्ट्राविषयी की राष्ट्राची समाजाची आपुलकी कार्यकर्त्यामध्ये निर्माण व्हावी आणि ते समाजात निर्माण व्हावी मला वाटतं असे विषय भारतीय जनता पार्टीने समाजाच्या हितासाठी राष्ट्राच्या हितासाठी ते विषय मांडलेले आपण सुद्धा त्याला प्रसिद्धी द्यावी आणि समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करा ही सुद्धा आपल्याला विनंती करतो. आणि मतदार नोंदणी आता परत काहीतरी एक तारखेपर्यंत मुदत वाढवलेली अगोदर 17 होती पण आता आम्हाला महेश भाऊ सांगितले की ती वाढवलेली आपल्या आम्ही तर करतोय विनंती सगळ्यांना पण आपल्या माध्यमातून विशेष आमच्या आपल्या माध्यमातून जे असेल त्या पद्धतीने जर लोकांना आवडलं केलं कारण परत परत सनी त्या लोकांना आवडलं शेवट आपण जर दिलं शेवट आम्ही पुढे लावले की सांगितलं लोकांचा घेतलं किंवा त्यांच्या स्वार्थ विकास असायला घेतलं आपल्या माध्यमातून त्यातील लोकांचा विश्वास असतो आपल्या माध्यमातून जर आपण नेते समोर मांडण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं नक्कीच ते लोकांच्या पर्यंत पोहोचेल आणि लोकांचं असेल त्यांचं मतदानाचं वय झालं त्यांना ती संधी मिळेल ते काही बाहेर आले असेल आपण विनंती असेल हा एक विषय वॉटरचा विषय होता की वॉटर विषय काही गैरसमज होत आहे तर खरं माझ्या सांगते पण तोपर्यंत मी आपल्या चर्चा करतो की वॉटर गैस यांनी ज्या वेळेला काम नाही केलं गेलं त्यावेळेला सतत मी स्वतः विधान सभेत प्रश्न मांडलेला आहे त्याचा आणि सर्वांनीच नगर शोकांनी सर्वांनीच त्याचं ज्यावेळेला काम नव्हतं त्यावेळेला विरोध केला त्यांना मांडलं गेलं आणि शेवट बघा कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल ठेकेदार असेल जोपर्यंत तोपर्यंत कामापर्यंत आपण शेवट आमच्या भावना अशा होत्या की गाव स्वच्छ एका चांगल्या पद्धतीने पण त्यावेळेला असंही म्हटलं जातं आणि काही एक पण असते असं काही शंभर काय म्हणणं ती राहील एक तुम्ही रॅम बनवायचे होते रॅमेला बनवले मला काय करून दिले पण त्यानंतर तो ठेका कोर्टात गेला आणि कोर्टाच्या माध्यमातून प्रशासनाने निर्णय घेतला की या ठेकदाराला घ्यावा लागेल तो आपल्याकडे प्रशासनाने निर्णय घेतला आणि मला वाटतं त्याला मग आम्ही संमती दिली किंवा प्रशासनाने निर्णय घेतला नाहीतर दुसरं त्यावेळेला प्रोसेस आपली चालू होती किंवा 4 प्रभागात 4 ठेके काढावे ही सुद्धा प्रयोजन आपण करून ठेवली होती आणि चालू केली होती आणि त्याच्यामुळे वॉटर रिसोर्सची काही जे दिशाभूल जे होते तर मला वाटतं हा ठेकेदाराच्या विषयी कोणालाही पाठीमागे घालण्याचं कारण नाही आणि आपण नियमानुसार जळगाव शहराची स्वच्छता आज
सुद्धा आमचे नगरसेवक असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, इंजिनियर असेल, आज सुद्धा स्वच्छतेविषयी कोणालाही मला वाटतं पाठीमागे घालण्याचं काम नाही. नियमानुसार त्यांनी काम करावं आणि पद्धतीने किती शब्द दिली जाते यामध्ये बदनामी करण्याचा जो प्रयत्न होतोय. माझं सगळ्यांना आपल्या जवळ आव्हाने की चांगल्या आम्हाला सहकार्य करा. तो कॉन्ट्रॅक्ट प्रशासनाने दिला आहे आणि फक्त निर्णयाला मान्यता दे, बाकी ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्या सगळ्या प्रशासनाने पाहून करायच्या असतात आणि या माध्यमातून त्या ठेकेदाराविषयी किंवा जे काही गैरसमज होत आहे ना हे गैरसमज आम्ही नाकारतोय. त्या गोष्टीत कुठलंही तथ्य नाही आहे. एवढी विनंती. मध्ये जे पेपरात आलं ना आता ते वॉटर गेटचे कागद सापडले, ते सापडले. आता ते कागद एखाद्या कागदाचा प्रशासनाचा विषय, कागद सापडणे, ते नाही सापडणे, त्याच्यामध्ये कोणाला ते संशयाच्या भरात आणणं, ते करणं, हे दिशा उलट होते. कागद सापडले तरी इतका कोणी त्याच्यामध्ये पार्टनर मिळू शकत कॉन्फरन्समध्ये, तो पार्टनर असेल समजा किंवा आहे का, आणि त्याच्या ऑफिसला सापडले कागद सुनील असेल समजा वॉटर केसमध्ये, काय फरक काय पडतो त्याच्याने? त्या वॉटर केसमध्ये कोणाला पार्टनर घ्यावा हा त्याचा प्रश्न आहे. त्याचा प्रश्न मी गिरी होतो ना मला ना तुम्ही स्पेसिफिक पत्रकार नेमकी काय आहे ती अजूनपर्यंत कळलेलं नाही. तुम्ही वाटर गेटचा गुन्हा करताय, मक्त्याचा गुन्हा करताय, तिकडचा गुन्हा करताय. पत्रकार परिषद गिरीश भाऊ साठी आहे, पत्रकार परिषद गिरीश भाऊ साठी आहे. गिरीश महाजन तिथे वाटर ग्रेस हे जे मॅटर आलेलं आहे पेपरमध्ये जळगाव धुळे नाशिक, तर त्याचा अर्थ असा आहे जळगावला ज्या टायमाला वाटर ग्रेस चालू होता मक्ता तयार करणार त्यावेळेस काही भाजपची सत्ता नव्हती. मंजुरीच्या वेळेस जेव्हा मंजुरी आली त्यावेळेस भाजपची सत्ता आली. म्हणजे का वॉटर ग्रेस वगैरे माहित होतं का की जळगावला सत्ता येणार आहे भाजपची? धुळ्याचं तसंच आहे. 2019 तिथं कॉन्ट्रॅक्ट दिला, 2019 इथं कॉन्ट्रॅक्ट दिला. हां, मग आता मलकापूरला वॉटर ग्रेस आहे, सॉरी मालेगावला आहे, खामगावला आहे, जयपूर लखनौला आहे, युगांडामध्ये आहे, रांचीला आहे, जयपूरला आहे, उल्हासनगरला आहे, औरंगाबादला आहे, मुंबईला आहे, या ठिकाणी गिरी माझे नाही सगळ्या ठिकाणी. सांगा मला आणि सुनील जवळ समजा कोणत्याही एका BHR मध्ये सापडला तो जो करीन तो वाईट, जो करीन तो होईल. सुनील जवळ त्याच्यामध्ये सापडला असेल आणि वॉटर केसवाल्यांनी त्यांना पार्टनर केला असेल तर आम्ही काय करणार? त्याला वॉटर केसवाल्यांनी कोणाला पार्टनर केलं? आम्ही तर विरोधच केलेला आहे. मामांनी विधानसभेमध्ये भाषणामध्ये विरोध केलेला आहे वॉटर केसचा. आम्ही भानगडी केलेला आहे आणि त्यांनी जेव्हा बैठक बोलवली तेव्हा माझा विरोध स्वतःचा तुम्ही पेपरवाल्यांनी छापलेला आहे. आम्ही स्वतः चाव्या हिसकावल्या वॉटर केसवाल्याकडून, चाव्या हिसकावल्या. संभ्रम काय असतो चरण सिंघी, मी तुम्हाला सांग. जो किमान वेतन जो आहे आणि हा जो जे म्हणतात की आज पण काही काही आपण काही करत नाही 250 रुपये जो देतो, ऍक्च्युली ह्या भ्रमात मी पण होता की 8.56 देतो आणि किमान वेतन प्रमाण द्यायला पाहिजे. आणि त्या टायमाला म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी जेव्हा माझं भांडे झाल्या तेव्हा मी माझ्याकडे ड्रायव्हरला माझी शंका होती हे 250 रुपये देतो, तर मी त्याच्याशी बोललो कारण 250 कसं देतोय. मग त्याने सांगितलं की यांचं काय काय भरतो आपण, त्याच्यामध्ये किमान वेतन आयोगाचं जो अमाऊंट येते ना ती पूर्ण मॅच होती. त्यावेळेस माझा की संभ्रम, तुमचाही संभ्रम. त्याला जेवढे काम तुम्ही चेक करा आता घेतले नाही आहे.
शिकारीचा प्रशासन आहे की त्याला किती तालात पकडले किती तालात पकडले आणि त्या मुद्द्यांना जे आवडले त्या प्रशासन करा पाहिजे त्याच्यावरती शब्द दे पूर्ण करायला पाहिजे पूर्ण करायला पाहिजे तेव्हाच आपण त्याला दंड किंवा काही देऊ शकतो नाही तर तो परत काही तरी देतो की मला हे नाही झालं मला ते नाही भेटलं म्हणून मी असं करतोय म्हणजे आपल्याला बोलायला त्याच राहते आता तो मागे हे राऊंड केला होता लवादाचा हे त्यामुळे त्याला द्यावं लागलं की नाही लवाद आयुक्त राहते हे चुकीचं होतं ना हे करताना समजायला पाहिजे मागच्या वडीला म्हणून त्याला त्याला संधी भेटून जाते ना तर त्याला संधी भेटायला नाही पाहिजे आणि आम्ही काय केलं झालं तर लागे मान्य काय झालं ते म्हणजे तर तो तर माझ्यावर केस केलेली आहे एमआयडी सिक्युरिटी झाला त्याने आमच्यावर तर केस केली आम्ही काय सोडलं म्हणजे काय भारतीय जनता पक्षाचा महापौर आहे त्या ठिकाणी भारतीय सोडलं कोण आहे भारतीय जनता पक्षाची महापौर आहे ना आणि महापौरांच्या पतींचं भांडण काय करून झालंय की त्याने माणसं पुरायला पाहिजे त्याने चारे घेऊन टाकले ट्रॅक्टरच्या आम्ही स्वतः आणल्या त्याच्याशी वाद झाले त्याने बऱ्याच दिवसांनी केस केली तो दंडवती होता तिथं दंडवती त्याची बाजू घेत होता आम्ही त्याशी भांडण केलं जळगावकरांसाठी भांडण केलं दंडवतीने आमच्यावर केस केली दंडवतीने केली म्हणून त्याने केली नंतर दोन केसेस झाले आणि वॉटर केसमुळे आता कसं काम चाललंय आता कामकाज म्हणजे नागरिकांची एक पण तक्रार येत नाही काय करणार सांगत नगर पण करत नाही नागरिक पण करत नाही ते नाही माहिती आता काय काय कारण आहे म्हणजे काय कारण तुम्हाला सांगायचं माहिती आहे ना काय कारण नागरिक चरण सिंगी नगरसेवकांच्या तक्रारी येत नाही तो बाजून ठेवा नागरिकांच्या येत नाही नागरिकांच्या काय तक्रारी पण सध्या नागरिक काय जळगाव म्हणजे नाही का जळगाव जागृत नागरिक पण नाही का काम त्याला जितके जितके माणसं दिलेले आहेत त्याच्यावरती मुकुंदम आहे त्यांच्यावरती एस आय आहे त्यांच्यावरती सीएसआय आहे त्याच्यावरती आयुक्त आहे एवढी रचना आहे नाही दोन गोष्टी झाल्याच्या बघा स्टार्टला प्रसिद्धी माध्यम बातम्याचा बोला तुमची अपेक्षा जे काही प्रसिद्धातून माहिती पडतं लगेच नगरसेवक असेल दखल घेत बरोबर आहे पण त्यावेळेला जो गैरसमज झाला की त्यावेळेला तिथे सुपर त्याला दंड करण्याच्या अथॉरिटी होती जो नंतर क्लिअर झाला बरोबर आहे आणि त्यावेळेला दंड आकारला तो जायचा दंड आकारायचा ती बातमी यायची पेपरात फोटो पण नियमानुसार ते त्याला अधिकार नव्हते हे नंतर लक्षात आलं प्रशासनाच्या आणि त्यानंतर मग ते त्याला 24 तास 36 तासाची मुदत असते प्रसार उचलायला आता मी स्वतः एक वेळेला नूतन राणे स्वामी समर्थ मंदिर त्याच्या बाजूला कसं पडलं मी गेलो ते नंतर 24 तासाच्या तो खरं पाहिजे आणि रात्री टाकलेला मी सकाळी गेलो तिथे सकाळी 10 वाजता तिथे एका डॉक्टरांकडे गेलो कचरा पडला मी त्याचा बोल नोटीस दिली तर सांगायचं तात्पर्य काही वेळेला ज्या टेक्निकल गोष्टीमुळे झालं आणि ते आता त्याच्यात जर सुधारणा याच्यासाठी केलेली आहे की त्यांनी आता लिहून दिलेलं की याच्यानंतर काही चुका झाल्या तर त्याचा ठेका रद्द करण्यात येईल अशी महापालिकेने आत टाकलेली त्याच्यामुळे म्हणजे ज्या वेळेला आपल्याला सांगतो एक चुकला दोन तिसऱ्या वेळेस आपण ताकीद देतो की आता तुला डिसमिस केलं जाईल तर त्यावेळेला तो मग व्यक्ती असेल किंवा कोणी असेल तो सुधारतो की आता याच्यानंतर आता आपल्याला माफी नाही आणि याच्यानंतर जर त्याने काम नाही केलं तक्रारी वाढल्या तर 100% त्याचा ठेका रद्द करण्यात येईल असं मला वाटतं प्रशासनाने त्याच्याकडून लिहून घेतलेलं आहे आम्हाला वकिलाने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तो आता काम काही तक्रारी असतील आम्ही म्हणते 100% काही 100% नाराज असू काही 10% नाराज असू पण तरी आपल्या माध्यमातून जर नागरिकांच्या तक्रारी असतील नगरसेवक असेल तर त्याच्यावरती कार्य केली जाईल कोणाही ठेकेदाराला पाठीमागे घालण्याचं कारण नाही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे कारण आम्ही सत्तेला सेवेचं साधन मानतो त्यामुळे इथे कोणत्याही गोष्टीचा दुर्वय होणार या गोष्टीचे पक्ष म्हणून आम्हाला तुमचे महापौर आता दौऱ्याकडे एरियामध्ये त्यांनी मला घसा दिलाय की कोणी झाली नाहीये कसा होतोय त्यांनी तुम्हाला उत्तर दिले त्या घसा उत्तर त्या विषयावर कोणी असं असतं की आज धरण 9 च्या 9 दिवस असतात बरोबर हा जो उत्साह असतो ना आता खड्डे आता पडले का 2 दिवसात ऐकून सर्व तुम्ही एक शहरात पत्रकार
आणि 9 कोटींचे तरतूद महापौराने सर्व महासभेने केली आणि आपल्याला माहिती आहे त्याचा शुभारंभ झालेला आहे कामांचा. एका प्रभागात 50 लाख रुपयांची तरतूद केलेली फक्त रस्ता दुरुस्तीसाठी आणि मार्च पर्यंत रस्ते होणार नाही याची पण आपल्या सर्वांना जाणीव आहे की मार्च पर्यंत सर्व भुयारी गटरीचं त्याचं सर्व कामं होणार आहेत हे उपमहापौरांनाही माहिती आहे. एका माहीत नाही अशात भाग नाही. पण साहजिक आहे लोकांसमोर गेलं तर ते लोक तक्रारी करतील ते आज तुम्ही जा का मी जा मी रोजी गेलं ते तक्रारी सांगतील अंगणासमोर खड्डा पडला तर रिंग रोडचा प्रॉब्लेम ते आहेतच. पण तरतूद झालेली वर्क ऑर्डर झालेलं आहे आणि मला वाटतं येणाऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण शहरामध्ये एका प्रभागात 50 लाख खूप मोठी तरतूद आहे दुरुस्तीची आणि ती याच्यासाठी वाढवली आहे मी. कारण एप्रिल मार्च एप्रिलपर्यंत नवीन रस्ते करता येणार नाही त्याची तरतूद होणार नाही म्हणून ती आपण कमीत कमी रस्ते दुसऱ्याच्या मानाने चांगल्या पद्धतीने खड्डे कसे पुसता येतील याच्यासाठी प्रत्येक प्रभागात 50 पुऱ्या शहरामध्ये 9 ते 10 कोटीचे जो तरतूद केलेली आहे महापौरांनी सर्व मिळून. आता ही खूप मोठी गोष्ट आहे त्या गोष्टीत आणि भविष्यात आम्ही सर्व मिळून आता जो 46 का 50 कोटीचे वर्क ऑर्डर निघणार आहे रस्त्याचे जे झालेले आमच्या महासभेत त्याची मंजुरी झाली आहे वर्क ऑर्डर झालेली आहे काम चालू नाही. आता खड्डे बोजण्याची तरतूद आहे त्याच्यानंतर नवीन रस्त्यांची पण आता 46 कोटी टेंडर निघत आहे माझ्या माहिती 4-5 दिवसात निघायला पाहिजे. मामा आणि त्यांची भेट घेतलेली त्यांनी ते टेंडर 4-5 दिवसात काढतील असं ते बोललेले 46 कोटीची टेंडर. बघा खड्डे एक अमृतचं काम आणि पावसाळ्यात जास्त आलं पडले याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण भविष्यात ही आमची जबाबदारी आता आमचे दोनच प्रश्न आहे जळगाव शहराचे रस्ते करणे आणि गाळ्याचा प्रश्न मार्गी लावणे हे दोन कामं आमच्या आता भारतीय जनता पक्षाकडून आमची भूमिका आहे. आणि नागरिकांना मूलभूत सुविधेमध्ये 24 तास पाणी देण्यासाठी मला वाटतं जो रस्त्याचा त्रास होतोय तो मार्चपर्यंत पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा कारण ते करार जो आहे तो मार्चपर्यंतच त्याचा पूर्ण होणार आहे म्हणून ते झाले की रस्त्याचे कामं त्याच्या मागे रस्त्याच्या कामाचे आम्ही मार्ग लावते जे असतील ते रस्त्यांचे. अनिल वासे नवीन गेलं ना माणूस ऐकून घ्या मी नवीन आमदार झालो बरोबर आहे मी फिरायला गेलो लोकांनी समय मी भावनूक झालो बरोबर आहे. पण शेवट पैशाचा सोप कामाने होतं का सांगा तुम्ही पैसे पुढे काय महापालिकेसमोर काय. आता तुम्ही याच्या थोडं मागे जा मी मागच्या राजकारणात जाणार नाही पण जळगाव महापालिका कर्जमुक्त झाली म्हणजे मला सांगा ही सगळ्यात मोठी जळगाव शहरात मोठी गोष्ट होती का नाही. आता एक जर प्रश्न मागे लावायचा इतकं जर फाटलेला असेल आणि एक एक दोन दोन टाके मारायला वेळ लागेला तुम्ही म्हणा एकाच वेळेला सर्व होईल. आमचं मान्य आम्ही एका वर्षात भूमिका केली सर्व मान्य आणि आम्ही 100 कोटीचा निधी पण आला 42 कोटीचे कामं आज सुद्धा राज्य सरकारकडे ऑर्डर वर्क ऑर्डर होऊन पडलेले 42 कोटी दुर्दैवाने आमचं सरकार आलं नेली तर ते आज 100 कोटीचे रस्त्याचे कामं सुरू झाले असते जळगाव शहरामध्ये. हे तर मानावं लागेल आपल्याला 42 कोटीची वर्क ऑर्डर झालेली आहे पीडब्ल्यू कडून आज वर्क ऑर्डर शासनाकडे मंजुरीसाठी पडलेली जे या शासनाने त्याला स्टे दिलेलं आहे. आता ते जर 42 कोटी आले असेल तर 42 कोटी पहिला 25 कोटी सांगा किती निधी मिळाल 225 कोटी 250 कोटी वन टाइम राज्य सरकारने केंद्र सरकार हुडकोला भरले त्याच्यातून 225 कोटी एक टाइमला माफ केले. 225 कोटी कशाला म्हणतो आपण दिले ना जळगावकरांसाठी दिले ना 225 कोटी एक टाइमला माफ केले आणि 225 कोटीचं बिगर व्याजानी हप्ते पाठवून दिले बिगर व्याजानी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही जर तिथे मंत्रालयात जर अनुभव घेतला ना पूर्ण महाराष्ट्राचा बजेट फक्त जळगाव महापालिकेसाठी वापरला गेलेला शिंदे साहेब तुम्ही तिथे मंत्रालयात विचारा म्हणजे 250 कोटी बसत नव्हते तर आम्ही खरं देवेंद्र भाऊंच गिरीश भाऊंच खरं अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो की खूप मोठी गोष्ट झाली म्हणजे मंत्रालयात ते म्हणतात की एवढी तरतूद एका वेळेला महापालिकेत दिलेच नाही एवढ्या मोठ्या बजेटमध्ये बोलले पेंडिंग आहे अजूनही तुम्ही एकदा शिंदेकडे विचारा 42 कोटीचं प्रकरण आहे का. हो मी आज मी माझा पीएफ फॉलोअप घेतोय त्याचा आमचे प्रयत्न ते मिळाले तर चांगले नाही तर आम्ही परत नवीन रस्ते करणारच. 24 तास पाणी द्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये फक्त येणार काय वेगवेगळं स्टेटमेंट झाल्यामुळे तो विषय लोकांचा संभ्रम येणारचा परंतु उपमा 20-20 खेळताय कमी कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे
आमचं कसं कसोटी चालू आहे नाही बघा हे प्रकरण पोलीस डिपार्टमेंट प्रशासन वरतून चौकशी झाली बरोबर आहे. मी तेच म्हटलं याच्या जो दोषी असेल त्याला कोणा पाठीमागे घालण्याचं कारण नाही पण विनाकारण गिरीश भाऊचं नाव घेण्यात आलं त्याच्यामध्ये वॉटर केसमध्ये त्याच्यावरती आमची हरकत आहे की मग तो विषय संबंध नाही. आता सुनील भोंजे त्यांचे मित्र आहेत उद्या दीपक भाऊना आम्ही बरोबर काम करतो उद्या मी काही चूक केली म्हणून दीपक भाऊ दोषी म्हणता येईल का असं नाही ना. उद्या मी काही केलो आता मी एक त्याचं भांडणं झाले माझे मी त्याला मारलो दीपक भाऊ मी झाला का तसं कार्य आता संबंध असू शकता मैत्री असू शकते पण याचा अर्थ तो नाव आला म्हणून ते मी त्याच्यामध्ये सामील आहे असं गृहित धरणं मला वाटतं चुकीचं होईल. एखाद्या वेळेला मामा तुझं म्हणतो बरोबर आहे की मैत्री असते हे चुकीचं नाही एखाद्याने चूक केली म्हणून त्याला सुनील चव्हाणची चूक झालेली आहे मान्य आहे त्याला पाठीशी घालण्याचं कामच नाही. मी तेच सांगतोय मी काय सांगतो वॉटर ग्रेस याच्यात किंवा सुनील धोरवी त्याच्यात असतील तर आम्ही आमच्या पाठीशी घालण्याचा संबंध नाही आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका पण नाही. परत मी विनंती करून सांगेल आपल्याला की ते चौकशी प्रशासन करते भारतीय जनता पार्टी चौकशी करत नाही. आम्ही फक्त जे काही आरोप झाले ते बिनगुणाचे असं आमचं म्हणणं आहे. चौकशीत आमचा कुठलाही इंटरफेअर होणार नाही आणि इंटरफेअरमध्ये प्रशासन चौकशी करेल ज्यांचा पोलीस चौकशी करते यात भारतीय जनता पार्टीकडे चौकशी नाही त्याची जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई होईल त्याच्यात. मी काय सांगतो त्यांनी जर चुकीचं काम केलं आज सांगून परत सांग त्याच्यापासून लिहून घेतलं गेलेलं आहे की जर त्यांनी काम व्यवस्थित समाधानकारक केलं नाही तर त्याचा ठेका रद्द करण्यात येईल. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल आज आम्ही सुद्धा आमच्या नगरसेवक फिरतोय आम्ही फिरतोय ज्या दिवसात जास्त चौकशा झाल्या जास्त तक्रारी आल्या त्याच्या तर तो रद्द करू आम्ही 100% करू त्याच्याविषयी. मी कोणाला पाठीशी घालण्याचं कामच येत नाही ना तक्रारी केल्या म्हणून कलेक्टरने त्याचा पूर्ण जवळ वापस करून दिला त्याच्याविषयी तक्रारी असतील नसतील तो भाग आहे त्याविषयी दिसत नाही पण त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीला आरोप प्रत्यारोपांना सामोरं जावं लागतंय. तुम्ही त्यावेळेस पण इंटिमेशन देण्यात आली होती ज्यावेळेस आता पेपर मध्ये तुम्ही बातम्यांमधून संबंध जोडून दिला भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचा म्हणून प्रेस आहे त्याच्यापुढे जेव्हा त्याच्यापुढे बंद पडलं तर पक्षाला काही कारण नाही तो काही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नाही तो काळ आहे कोणा ते पण माहित नाही आम्हाला भारतीय जनता पक्षाला माहित नाही कोणा कोण आहे तो माहित नाही आम्हाला ते जे माणसं होते त्यांना ते माहिती आहे मला त्यांच्याशी आमची झटापट्टी झालेली आहे याची साक्षीदार तुम्ही आहे तो काय आमच्या मित्रपरिवाराला थोडी दे माझ्यावर केस नोंद टाकलेला त्यांनी एक सोड दोन केस माझ्यावर होत असेल पक्षाला नाव द्यायचे ना कोणी पण हे बा मी सांगेन की तुम्ही प्रेस मध्ये बातमी छापली तितके पैसे घेतले आम्ही विरुद्ध आणि ही छोप्या गोष्ट आहे खरं मेन जर असेल ना
तर म्हणजे खूप मोठी गोष्ट टिप्पणी तुम्ही माहिती घ्या, मी सांगतो म्हणून नाही, सागर पार्कचा भूखंड लादण्यासाठी 100 कोटी रुपयाची सुपारी घेतली माहिती का हे सरकारने, आघाडी सरकारने सुपारी घेतली की ते चक्रा मारताय, तुम्ही ऐकता म्हणून माहिती घ्या, चक्रा मारते सागर पार्कचं आरक्षण काढा आणि त्याच्यावरती प्रेशर दिलं जात आहे की बाईंचा यांना पैसे द्या असं म्हणण्याचं येत आहे, जे महापालिकेकडून निकाल लागलेले खूप मोठी गोष्ट आहे, हे किरकोळ याचा विषय जर असेल तर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर सुद्धा वकील तिथे येऊन बसताय, व्यक्ती तिथे येऊन बसते, एक लेडीज महिला तिथे येऊन बसते आणि ती आयुक्तावरती प्रेशर करते की सागर पार्कचा भूखंड निर्णयाच्या मार्गाकडून लावा असं म्हणण्याची भूमिका एवढी जात चालू आहे. एवढंच नाही तर मागच्या वेळेला आम्ही त्या गोष्टीला विरोध केला, कोल्हेंच्या भूखंडात मी नाव सुद्धा सांगतो, डॉक्टर आपला वकील लाठी वकिलांनी याच्यामध्ये मलिदा घालला, म्हणजे पैसे शेती 60-60% कमिशन घेतलं त्याच्यामध्ये लाठी वकिलांनी, हे तर खरं जनतेचे पैसे होते, एकदा शेतकऱ्यांनी पैसे घेतल्यानंतर परत प्रशासनाकडून पैसे लादले, काहीतरी वकील मॅनेज केलं, अधिकारी मॅनेज केले गेले आणि मला वाटतं ही मोठे जनतेच्या पैशाची लूट झाली किती, आणि आता परत अजून 7 कोटी परत मागणी केलेली, आता परत 7 कोटीची मागणी केलेली आहे, हे जनतेचे पैशाची लूट आहे. आणि आज सुद्धा सागर पार्कला 100 कोटीचं जे भरपाई मागताय हे सुद्धा जनतेचा पैसा आहे, एकीकडे निकाल लागल्यानंतर परत त्या पैशाची मागणी करतात, मग कोण आहे सुपारी बोर, कोण करत आहे काम, याचा शोध घ्या तुम्ही, आम्ही ऐकलंय जसं तुम्ही म्हणता आम्ही ऐकलं तसं आम्ही पण ऐकलंय की सागरीचं नाव घेऊन सांगतो, सागर पार्कला सागर पार्क जागेसाठी आणि कोल्हेच्या प्रकरणात पैसे दिले, आपल्याला माहिती ते प्रकरण किती गाजलं ते, आणि आज सुद्धा त्याच्यावरती परत त्यांनी कोर्टात गेलेले, उद्या एखाद्या वकील मॅनेज करायचे, सरकारी वकील मॅनेज करायचे, निकाल आपल्या बाजून लावून घ्यायचा आणि आज जनतेच्या पैशाची लूट करायची, जनतेची पैशाची लूट ही, त्या वकिलाची नारपोटे त्यांनी कोणाला पैसे दिले, लाठी वकिलाचे नारपोटे झाली पाहिजे, कोणाला पैसे दिले त्यांनी, एवढे निकाल लावून घेतले त्यांची नारपोटेच केली पाहिजे, दिले आम्ही महासभेत चर्चा झाली, त्याची आयुक्ताकडे तक्रार केली आम्ही, कोर्टात वकील आता परत आम्ही नोट करून आले, आमचे परत परत पत्र दिलं त्याची पैशाची मागणी केली ना, तर तो जो मोबदला द्यायला पाहिजे ना तो त्या मोबदला दिला गेलेला आहे, फक्त व्याज द्यायला पाहिजे त्याला, आजच्या व्हॅल्युएशन प्रमाणे त्याला पैसे देत का बरे असं आम्ही सांगितलेलं, म्हणजे त्याच्यामुळे परत आम्हाला कुठेची बचत होईल महापालिकेची, शिंदे साहेब तुम्ही श्वेत्या जे जागेचे पैसे आता दिले, खरेदी केलेली जागा ती जागेवरती किती वर्षापूर्वी घर बांधली गेलेली माहिती घ्या, किती वर्षापूर्वी आम्ही फक्त याच्यासाठी जाणलो की त्या गरीब लोक बेघर झाले असते, परत 250 लोक जे घर बांधले त्या जागेवरती, आज जर महापालिकेने ठरवलं असतं की ही जागा नको आहे आम्हाला देऊ नका, तर 250 लोक बेघर झाले असते, 250 लोक परिवार उद्ध्वस्त झाले असते, आज तुम्ही त्याची माहिती घ्या, आम्ही सांगत म्हणून नाही, तुम्ही महापालिकेतून माहिती घ्या की ती जागेवरती घर किती वर्ष बांधली गेली, त्या जागेची खरेदी किती वाजता झाली, त्या मालकाने त्या पैशा मोबदला घेतला गेला, फक्त विहिरीचा मोबदला बाकी होता त्याच्या बदल्यावरती, म्हणजे वकील लोक मॅनेज होऊन ते थांबले आणि हरवून मला वाटतं त्याच्या बदला मोबदला दिला गेला, त्याने अर्धे पैसे दिले आणि अजून त्याने 7 कोटी अपील केलं, त्याच्या आयुक्ताने म्हणतो आपले महापालिकेचे मुजुमदार वकील साहेब यांनी आता परवा कोर्टात जाऊन अफिडेविट देणार होते ते की बाबा हे आम्हाला मान्य नाही बा असं म्हणून त्याच्यासाठी, तुम्ही माहिती घ्या म्हणजे आम्ही सांगतो नाही, तुम्ही महापालिकेतून माहिती घ्या त्याची फार, हा जनतेचा पैसा आहे, म्हणजे एकीकडे आपल्याकडे रड रस्ते बुजायला पैसे नाही, आपण येऊन येऊन फंड उभा करतो आणि हे रिकामे बाहेरचे लोक येऊन असं काय गोरे धंदे करून इतका पैसा लुटला जातो हा प्रशासनाचा. पीएचआरचा पैसा वॉटर केसमध्ये अडकवलाय असा आरोप केलेला विजय भास्कर पाटीलने आणि नगरसेवकांच्या चौकशीची मागणी केली हप्त्यापूर नगरसेवकांच्या, काय सांगतात? मला असं वाटतं पीएचआरचा आणि वॉटर गेटचा कुठलाही संबंध नाही आहे, आता ठीक आहे तो ठेकेदार त्या संबंधाला त्याच्यात आपल्याला काही खुलासा करायचा नाही का त्यांचा तो वैयक्तिक विषय, पण बेचार जनतेचे पैसे आहे ते जनतेचे पैसे त्यांना मिळावे या मताचे आम्ही सर्व सहमत आहोत, त्याच्यात काही कोणाला विषय करण्याचं काम नाही आणि चौकशी झाली पाहिजे ना, जर चुकीचं असेल तर चौकशी होईल ना, चौकशी भारतीय जनता पार्टी करणार आणि की कोणाला पाठीशी घालेल, प्रशासन चौकशी करेल, त्यांनी त्यांच्याकडे मागणी करावी, ज्याच्यात चौकशीचे दोषी असतील त्यांची चौकशी होईल, त्याच्यात पैसे काढले वॉटर गॅस कंपनी काही भाजपाची नाही आहे, त्यामुळे वॉटर
परिषदेमध्ये तीन महत्वाचे बिंदू होते. पहिली गोष्ट, माध्यमातून काही विशिष्ट राजकीय नेते आणि राजकीय पदाधिकारी अशा पद्धतीने चित्र निर्माण करतायत की वॉटर ग्रेस या कंपनीला भारतीय जनता पक्ष महानगरपालिकेतला भारतीय जनता पक्ष फेवर करतोय. दुसरी गोष्ट, वॉटर ग्रेस ही एकदम पत्थर आणि बोगस कंपनी आहे किंवा इलिगल कंपनी आहे, बेकायदेशीर किंवा ठेक्याचे काम स्वच्छतेचे ठेके घेण्याचं काम करायला पात्र नसलेली कंपनी आहे, हा दुसरा गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, यामध्ये आमच्या नेत्यांशी संबंध जोडला जातोय. आमचे जिल्ह्याचे राज्याचे नेते आदरणीय गिरीश बोंची संबंध जोडला जातोय वॉटर ग्रेसचा. आणि चौथी गोष्ट, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना आरोप केला जातोय. ते चारही बिंदू जे आहेत, सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमचे आमदार शहराचे जिल्हाध्यक्ष आणि महापौर यांनी खंडन केलेलंच आहे. ते आरोप अत्यंत बेजबाबदारपणाचे, खोटे आणि कोणताही आधार नसलेले निराधार असे आरोप आहेत. त्याचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो. वॉटर गेस या कंपनीला सफाईचा ठेका देताना शासनाची एक निविदेची प्रक्रिया असते. टाइम्स ऑफ इंडिया असेल, हिंदू असेल, अशा राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये देखील ही निविदा पब्लिश झाली आहे. वॉटर गेसचा ठेका देण्याच्या आधी शहराच्या स्वच्छतेच्या मक्त्यासाठी जी जाहिरात दिली गेली पाहिजे ती टाइम्स ऑफ इंडिया, हिंदू या राष्ट्रीय लेवलचे वृत्तपत्र, त्याचबरोबर महाराष्ट्र आणि स्थानिक लेवलच्या सर्व पद्धतीच्या वृत्तपत्रामध्ये पब्लिश केली गेली आहे. त्याला पब्लिश केल्यानंतर सहा त्याच्यामध्ये बिड्स आल्या होत्या. बीबीजी सहित सहा कंपन्या स्टँडर्ड कंपन्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता. आणि त्यानंतर कायद्याप्रमाणे L1 लोएस्ट याचं कोटेशन असल्यामुळे या कंपनीला तो ठेका देण्यात आला. त्यामुळे वॉटर गेसला भारतीय जनता पक्ष किंवा आदरणीय गिरीश बाबूंनी फेवर केला आहे, त्याच्यावर मर्जी दाखवली, हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचं सिद्ध होतं. पहिली गोष्ट, हा आरोप जो आहे हा या पद्धतीने, हे आमचं मत आहे. दुसरी गोष्ट, की या ठेक्याचा आणि जिथं गिरीश भाऊ जिथं वॉटर गेस, तर आता वॉटर गेसने कुठं कुठं काम केलं आपल्याकडे दिलेलं आहे डिटेल. आम्ही नाशिक, औरंगाबाद, मालेगाव, धुळे अशा अनेक महानगरपालिका आहेत जिथं भारतीय जनता पक्षाची सत्ता आजही नाही आहे, किंवा जेव्हा वॉटर गेसचा ठेका दिला गेला धुळेसारख्या शहरात त्यावेळी भाजपची सत्ता त्या ठिकाणी नव्हती. त्याच्यामुळे भाजपची सत्ता यायच्या आधीच वॉटर गेस बऱ्याच ठिकाणी काम करत होती. महाराष्ट्रातले अनेक शहर आहेत आणि महाराष्ट्राबाहेरची देशातली आणि काही परदेशात देखील युगांडासारख्या ठिकाणी त्यांनी काम केलंय. तर त्याच्यामुळे वॉटर गेस या ठेक्याचं काम घ्यायला पात्र नसलेली कंपनी हा सांगावा केला जातोय, हा राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्यांचा सुडाचं राजकारण आहे, ठराविक नेत्यांचं, ठराविक पक्षांचं सुडा. सत्ता तर काही मिळू शकेल जेव्हा विश्वास जिंकू, पण गिरीश गोंचे आणि राजभवनच्या नेतृत्वात सत्ता मिळवली भाजपने, म्हणून त्याचं शल्य या लोकांना आहे. आणि त्याच्यामुळे काहीतरी उलटे सुलटे आरोप करतात, भ्रष्टाचाराचे आरोप करतात, लोकांचा विश्वास जिंकून निवडणुका जिंकून यांनी मनपात सत्ता मिळवावी, तो मार्ग यांच्यासाठी डिफिकल्ट आहे, मुश्किल आहे. त्याच्यामुळे ज्यांनी सत्ता मिळवली आहे, ज्यांनी विश्वास संपादन केला आहे, ते आमचे नेते गिरीश भाऊ आणि राजूभावांवर एक खोटे आरोप करतात, ते अत्यंत निराधार आहे. तिसरी गोष्ट, की नगरसेवकांनी पैसे घेतले. मला असं म्हणायचं आहे की या महारथी नेत्यांनी सरळ पुरावे माध्यमांना, माध्यमांसमोर मीडियापेक्षा हे पुरावे घ्यावे, पोलिसांना द्यावे ना. यांच्याकडे जर पुरावे असतील ना, त्यांनी पोलिसांना द्यावे, तक्रार करावी आणि ते काम करावं. हे उगाच खोट्या प्रसिद्धीसाठी, चीप पब्लिसिटीसाठी कशा वर्तमानपत्रांना सांगतात. त्यांनी द्यावं नगरसेवकांची नावं द्यावं, कोणी पैसे दिले, कसे दिले, पुरावे यंत्रणेला द्यावा, यंत्रणा त्यांचं काम करेल. तर अशा पद्धतीने हे जे चाललेलं आहे, सगळं सुडाचं राजकारण आहे. आणि मनपामध्ये सत्ता न मिळवू शकल्याचं जे शल्य आहे, त्याच मंडळीकडनं हे सगळं राजकारण केलं जात आहे. कोणतीही निविदा देण्याची किंवा मक्ता देण्याची कोणत्याही प्रक्रियेमध्ये इतकशी चूक महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून झालेली नाही. विहित जी प्रक्रिया ती सगळी फॉलो केली गेली आहे. वॉटर गेसला ठेका देणे, तो बंद पडणे, बंद पडला तर त्यावेळी शहरवासियांच्या हितासाठी आमच्या मंडळीने ती भूमिका घेतली होती. जेव्हा त्याला कायदेशीर काही अडचणी निर्माण झाल्या, तेव्हा त्याला प्रशासनाच्या केलेल्या चुकीमुळे तो बंद झाला, प्रशासनाच्या याला पण त्याला परत द्यायला लागला. कायदेशीर प्रक्रिया जी आहे, कायदेशीर भाग बघणे बरोबर आहे का, चूक आहे, सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत अत्यंत चुकीचं आहे. आणि आमची अशी अपेक्षा आणि विनंती आहे की वॉटर गेसच्या बाबतीत, वॉटर ग्रेस आणि भाजप, वॉटर ग्रेस आणि गिरीश भाऊ यांच्या बाबतीत जे आहे कपोल कल्पित बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत, आपण अत्यंत जबाबदारीने आम्ही दिलेले हे खुलासे किंवा मी जी गोष्ट मांडली आपल्याला की निविदा प्रक्रिया आपण बघा, राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये कोणाला थांबवलं होतं का? तुम्ही भरू नका निविदा असं. जेव्हा भारतभर पब्लिश होणाऱ्या राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये निविदा पब्लिश झालेली आहे त्याची,
मग त्यासाठी तर त्याच्यासाठी फेवर करायचा प्रश्न येतोच पुढं. पूर्ण पारदर्शकपणे भारतीय जनता पक्षाने काम केलेलं आहे. कोणत्याही कामामध्ये थोडेफार फ्लॉज येतात, काही अडचणी येतात, ते त्या त्यावेळी सॉल्व्ह करणे प्रशासनाने पदाधिकारी करतील ना. पण मीडिया ट्रायलचं जे षडयंत्र चाललेलं आहे, मनपामध्ये सत्ता न मिळवण्याचं शल्य ज्या नेत्यांना पक्षांना आहे त्यांच्याकडून हे ट्रायल चालली. तुमच्या स्थायी सभेचे तुमचे ऑन रेकॉर्ड तुमच्या सदस्याने केलेले आरोप वाटरकरांचे तिथे तिथे दाखवून तुमच्या 2 मिनिटात तुम्हाला सभेसाठी अहवाल मिळेल. 2 मिनिटं तुम्ही जे सांगताय त्यावर जनतेने आरोप केला, तुम्हीच आरोप केला, तुम्हीच बोलले. त्याला तुम्हीच म्हणता की वाटरकर चांगलं आहे, नेमकं काय दादा पहले भूमिका अहवा लिया.